आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज इथे ज्ञानयोग सेवा ट्रस्ट आणि डॉक्टर प्राध्यापक राजेंद्र खेडेकर यांच्या सहयोगाने आम्ही इथे ॲक्वायोगाचे प्रात्यक्षिक आज इथे अरेंज केले आहेत. ॲक्वायोगा हा जो कन्सेप्ट आहे हा यामध्ये आपण पाण्यामध्ये योगा करतो की ज्यामध्ये आपण पाण्याचा आधार घेऊन वेगवेगळ्या प्रकारची आसनं आपण याच्यामध्ये करतो. आपण जमिनीवर आसन करणं आणि पाण्यामध्ये आसन करणं यामध्ये थोडासा फरक असतो. जमिनीवर आसन करताना आपण जमिनीचा हवेचा वापर करून घेतो, उपयोग करून घेतो, आणि ज्यावेळेस आपण पाण्यात आसन करतो पाण्यात असताना आपल्याला आपलं शरीर हलकं जाणवतं आणि त्यामुळे ही आसनं करणं आपल्याला जास्त इझी जातं. आणि आज आपण इथे ॲक्वायोगाचा जो प्रात्यक्षिक केलेला आहे तर याच्यामध्ये 200 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. एक साधारणतः 55 डॉक्टरांनी याचा आनंद घेतलेला आहे. आणि ॲक्वायोगामध्ये आपण वृक्षासन, उत्कटासन, ताडासन, वीरभद्रासन यासारखे योगांचा आपण वापर केलेला आहे, आसनांचा वापर केलेला आहे. आणि एक आहे की ज्यावेळेस आपण ॲक्वायोगा करतो त्यावेळेस फक्त शारीरिक आपल्याला आनंद मिळतो असं आहे, शारीरिक फायदा मिळतो, पण त्याचबरोबर आपल्याला मानसिक जे आहे की आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, यासाठी जास्त आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि त्याचमुळे शरीर आणि मन ह्या दोन्ही एकरूप होऊन शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठी ॲक्वायोगाचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो.